सोमवारपासून राज्यभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होतीये. कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणीही याआधी सुरू झाली आहे. 3 जानेवारी म्हणजे सोमवारपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. विशेष म्हणजे जर मुलांकडे आधार कार्ड नसेल तरीही ते फक्त 10वीची गुणपत्रिका आणि ओळखपत्र दाखवून नोंदणी करू शकणार आहेत. देशभरात 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान लसीकरणाची नोंदणी कशी करायची आहे ते थोडक्यात पाहूया. प्रत्येक गटातील लसीकरण हे टप्प्याटप्प्याने पार पडत आहे आणि आता 15 ते 18 या वयोगटातील लसीकरण सुद्धा होणार आहे आणि त्याचसाठी मुलांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं केलं जाणार आहे हेच आपण आता पाहणार आहोत. तर cowin.gov.in ही साईट आहे. या साईटवर आपल्याला जायचं आहे. साईटसोबतच आपल्याला एक पर्याय आहे तो म्हणजे ॲपचा, कोविन ॲप. साईटवर गेल्यानंतर इथं बुक युअर स्लॉटमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यानंतर ही साईट ओपन होईल. इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर लहान मुलांचा मोबाईल नंबर असेल तर तो, किंवा त्यांच्या पालकांचा सुद्धा आपण नंबर या ठिकाणी टाकू शकतो. एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर इथे रजिस्टर मेंबर, अर्थात लहान मुलांचं रजिस्ट्रेशन याआधी झालेलं नसेल त्यामुळे आपल्याला ते रजिस्टर करावं लागणार आहे. इथे नेममध्ये त्या लहान मुलाचं नाव टाकण्यात येईल, त्यानंतर इयर ऑफ बर्थ आणि त्यानंतर फोटो ID प्रूफ. तर फोटो ID प्रूफसाठी आपल्याला इकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, युनिक डिजेबिलिटी ID किंवा स्टुडंट फोटो ID कार्ड हे पर्याय आहे. आणि रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने फॉर्म भरून तुम्ही तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्ण करू शकता. अशा पद्धतीनं 15 ते 18 वयोगटाचं जे लसीकरण आहे ते सुरू होणार आहे आणि 15 ते 18 वयोगटातील मुलं हे लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करू शकणार आहेत. 1 जानेवारीपासून ही नोंदणी सुरू झाली आहे आणि 3 जानेवारी म्हणजेच उद्यापासून हे लसीकरण सुरू होणार आहे. महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता आणि त्यानुसार आता हे लसीकरण सुरू होत आहे आणि 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची तयारीसुद्धा पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यामध्ये आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला पाहायला मिळाला आहे. 11,000 वर रुग्ण वाढलेले आहे तर मुंबईमध्ये 8,000 जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळं धोक्याची घंटा म्हणावी लागेल, चिंता वाढवणारी अशी ही बातमी म्हणावी लागेल. दरम्यान त्यातच आता 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुद्धा सुरू केलं जाणार आहे उद्यापासून आणि याआधी 18 वर्षाच्या पुढील जे व्यक्ती आहेत त्यांना लस दिली जात होती.